धन्यवाद सर्व मंडळ प्रस्थाना बनवावं यानंतर पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मला गाडीत बस करतो जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला ताई पानसरे त्यांचं आता आपण सुका खुलासे आणि किस्से पत्रकारितेचे लेखक आपल्या सगळ्यांचे सहकारी पत्रकार शांत उत्कर प्रदीप शिंदरे पालकर देसे प्रमोदजी काकडे आयुष प्रसाद प्रसाद खंडागळे शिवराव जाधव प्रशांत जगताप अंकुशराव काकडे अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत सर्व मान्यवर सर्व उपस्थित असणारे पत्रकार आणि माझ्या सर्व मित्र आपल्या सर्वांचे मित्र आपले सहकारी ज्येष्ठ पत्रकार शांताराव जोंकर यांनी लिहिलेल्या सुका खुलासे आणि किस्से पत्रकारितेच्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं झालं असं मी या निमित्ताने जाहीर करतो. हे पुस्तक जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणात पत्रकारितेतील रंजक पिक्चरचा खजिना आहे. पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन मला माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालं. अवघ्या चार महिन्यामध्येच पहिली आवृत्ती ज्या बाबतीमध्ये संपली त्यामुळे शामरावांना दुसरी आवृत्ती काढावी लागली आणि त्याचं प्रकाशन आज होत आहे. हे पुस्तक तुम्ही वाचावं, विशेष म्हणजे विकत घेऊन वाचावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. शामराव तात्यांचं वैयक्तिक जीवन जितकं गमतीदार आहे तितकंच गमतीदार हे पुस्तक देखील आहे. तात्यांनी पत्रकार म्हणून प्रदीर्घ कारकिर्दीत अनुभवलेल्या गमतीदार किस्स्यांचं संकलन असलेलं हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. एक चांगलं पुस्तक लिहिल्याबद्दल त्यांचं पुनर्प्रकाशन माझ्या हस्ते त्यांनी केलं त्याबद्दल देखील मी त्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. चुका खुलासे आणि किस्से पत्रकारितेच्या पुस्तकात जिल्ह्याच्या राज्याच्या राजकारणातले समाजकारणातले पत्रकारितेचे 100-200 दरम्यान गमतीदार किस्से आहेत. प्रत्येक किस्सा वेगळा आहे, त्याचं मनोरंजन करणारा हसणारा खूप काही शिकवणार आहे. 30-35 वर्षापूर्वी जिल्ह्याच्या राजकीय परिस्थिती कशी होती आणि सामाजिक जडणघडण त्या जिल्ह्याची कशी होती, लोक विचार कोणत्या पद्धतीने करायचे, नेत्यांची विचार करण्याची पद्धत त्या काळामध्ये कशी होती याचाही अंदाज देणारं हे पुस्तक आहे. आणि राजकीय सामाजिक पत्रकारितेच्या क्षेत्रात सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या मंडळींना खूप काही शिकवणारा हा दस्तावेज आहे. पुस्तकाच्या नावातला पहिला शब्द चुका आणि खुलासे असा आहे. सर्वांना सर्वज्ञ समजणारे पत्रकारही चुकतात हे पुस्तकाच्या नावातनं कायतरी सुरुवातीलाच कबूल केलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. पत्रकार मंडळींचं स्वतःबद्दलचे अनेक गैरसमज दुरागत दूर